नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वाईच वाळुंज, मराठा विद्या प्रसारक समाज, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, द्वितीय वर्ष वाणिज्य, सत्र 3, विषय बँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा, भाग 1। विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून कला आणि वाणिज्य शाखेसाठी CBCS पॅटर्न लागू केला आहे। त्यानुसार 2019-20 या वर्षासाठी प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेतील सर्व विषयांचे अभ्यासक्रम बदलण्यात आलेले आहे। बदललेल्या अभ्यासक्रमानुसार अर्थशास्त्र आणि बँकिंग या विषयांची अनेक पुस्तके आज त्या ठिकाणी बाजारात तरी उपलब्ध आहे नवीन अभ्यासक्रमानुसार। परंतु द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेसाठी भारतीय बँक प्रणाली भाग 1 किंवा बँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा भाग 1 हा विषय विद्यार्थ्यांनी बँकिंग म्हणून त्या ठिकाणी घेतलेला असला तरी आपण सत्र 1 आणि सत्र 2 हे मागील वर्षी म्हणजे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी बँक व्यवसायाविषयी अभ्यास केला। द्वितीय वर्ष वाणिज्यसाठी बँकिंग हा अभ्यासक्रम किंवा हा जो विषय आहे या विषयासाठी जून 2020 पासून हा बदललेला अभ्यासक्रम CBCS पॅटर्ननुसार सत्र 3 या वर्षी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। सत्र 3 साठी विद्यार्थी मित्रांना एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास या ठिकाणी करावायचा आहे। या चारही प्रकरण सत्र 3 साठी असून ही चारही प्रकरण महत्त्वाची आहेत। त्या संदर्भात आज आपण असलेला अभ्यासक्रम याविषयी त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि यानंतरही आपल्याला ज्याप्रमाणे जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ऑनलाईन गुगल मीट यूट्यूब अशा अनेक तांत्रिक सहाय्याच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम आपण पूर्ण करणार आहोत। थोडक्यात आता आपण अभ्यासक्रमाविषयी बघूया। प्रकरण 1 भारतीय बँक व्यवसायाची रचना, यामध्ये विद्यार्थी मित्रांना 1.1 मध्ये भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांतीमध्ये आपण बँक संकल्पनेची उत्पत्ती असेल, व्याख्या असेल, किंवा मग त्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व त्या ठिकाणी काळातील बँक व्यवसायाची उत्क्रांती असेल किंवा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची उत्क्रांती असेल अशा अनेक गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी आपण बँक व्यवसायाची उत्क्रांती यामध्ये पाहणार आहोत। त्यानंतर प्रामुख्याने 1.2 मध्ये भारतीय बँक व्यवसायाची रचना त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। म्हणजेच या रचनेमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, स्टेट बँक, राष्ट्रीयकृत बँक, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका अशा अनेक माध्यमांचा अनेक बँकांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। किंवा मग राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच NABARD या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। त्यानंतर 1.3 मध्ये आर्थिक विकासातील बँक व्यवसायाची भूमिका। आता आर्थिक विकासातील बँक व्यवसायाची भूमिका काय आहे या संदर्भात आपण सखोल मार्गदर्शन त्या ठिकाणी आपण करणार आहोत। त्यानंतर 1.4 मध्ये अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित बँका यांचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत। अनुसूचित बँकेची व्याख्या असेल, फायदे असतील, सुविधा असतील, विविध बंधने असतील किंवा मग बँकांचे वर्गीकरण असेल, तसेच बिगर अनुसूचित बँकांमधील देखील व्याख्या किंवा मग भारतातील बिगर अनुसूचित बँकांचे वर्गीकरण कसे आहे या संदर्भात पाहणार आहोत। त्यानंतर 1.4 मध्ये सन 1991 पासून भारतातील बँक व्यवसायासमोरील आव्हाने,
आता सन 1991 पासून भारतातील बँक व्यवसायासमोरील जी काही आव्हाने आहेत अशा आव्हानांचा देखील आपण अभ्यास या ठिकाणी आपण 1.4 मध्ये त्या ठिकाणी करणार आहोत आणि 1.5 मध्ये सन 1991 पासून भारतातील बँक व्यवसायासमोरील आव्हाने त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि 1.6 मध्ये COVID-19 भारतातील बँक व्यवसाय क्षेत्रावर झालेला परिणाम म्हणजे बघा की विद्यार्थी मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा आणि सद्यस्थितीत असणारा विषय आपल्याला सर्वांना माहीत आहे की COVID-19चा भारतीय बँक क्षेत्रावर विपरीत परिणाम त्या ठिकाणी पडलेले आहेत. अशा परिणामांचा बँक क्षेत्रावर काय परिणाम झाला आहेत हे सविस्तर आपण या ठिकाणी या प्रकरण 1 मध्ये त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर प्रकरण 2 मध्ये 2.1 मध्ये प्रकरण 2 मध्यवर्ती बँक त्यामध्ये 2.1 मध्ये मध्यवर्ती बँकेची व्याख्या. विद्यार्थी मित्रांनो मध्यवर्ती बँक तिलाच आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं त्या ठिकाणी ओळखतो. त्या मध्यवर्ती बँकेची व्याख्या असेल, त्यानंतर काही बँकेची मध्यवर्ती बँकेची गरज असेल हे देखील आपण 2.1 मध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर 2.2 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची उत्क्रांती त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजेच त्या ठिकाणी उत्क्रांतीमध्ये राष्ट्रीयकरणापूर्वी झालेले संघटन व व्यवस्थापन, त्यानंतर राष्ट्रीयकरणानंतर रिझर्व्ह बँकेचे संघटन हे देखील आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तसेच मध्यवर्ती बँकेची तत्त्वे हे देखील आपण भारतीय रिझर्व्ह बँकेची उत्क्रांतीमध्ये ते अभ्यासणार आहोत. त्यानंतर 2.3 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची जी काही कार्ये आहेत त्या कार्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच मध्यवर्ती बँकेचे सर्वसामान्य कार्य त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत किंवा मग विकासात्मक आणि प्रेरणात्मक कार्य या ठिकाणी आपण 2.3 मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर 2.4 मध्ये भारताची सध्याची चलन पद्धती त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. म्हणजेच ही चलन पद्धती किंवा मग रिझर्व्ह बँकेच्या नोटा लोकांपर्यंत कशा पोहोचतात किंवा मग चलनी नोटा याविषयी सविस्तर मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी भारताच्या सध्याच्या चलन पद्धतीमध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानंतर शेवटी म्हणजे 2.5 मध्ये महत्त्वाच्या काही संकल्पना आहेत. त्या संकल्पनांमध्ये बँक दर, रोख निधी प्रमाण, वैधानिक रोख निधी प्रमाण किंवा मग रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे अशी जवळजवळ 5 घटकांचा अभ्यास आपल्याला मध्यवर्ती बँक या दुसऱ्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. त्यानंतर प्रकरण 3 खाजगी बँक व्यवसाय. विद्यार्थी मित्रांनो खाजगी बँक व्यवसाय आपल्याला सर्वांना आता त्या ठिकाणी पाहणार तो आहोत, परंतु 3.1 मध्ये त्या खाजगी बँक व्यवसायाविषयी अर्थ व वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तसेच खाजगी बँक अर्थ वैशिष्ट्यानंतर खाजगी बँकांची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते अभ्यासणार आहोत. त्यानंतर 3.2 मध्ये खाजगी बँक व्यवसायाचे वर्गीकरण, त्यामध्ये भारतीय खाजगी बँका, जुन्या खाजगी बँका, नव्या खाजगी बँका तसेच विदेशी बँका हे देखील आपण अभ्यासणार आहोत. आर्थिक विकासातील त्यानंतर 3.3 मध्ये आर्थिक विकासातील खाजगी बँक व्यवसायाची भूमिका देखील त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. मग त्या ठिकाणी ही भूमिका पाहत असताना भांडवल निर्मितीपासून उद्योजकतेला प्रोत्साहन, वित्तपुरवठा, प्रादेशिक समतोल अशा अनेक घटकांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी 3.3 मध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यानंतर 3.4 मध्ये भारतातील खाजगी बँकांची प्रगती. आता भारतातील खाजगी बँकांची प्रगती म्हटलं तर जवळजवळ मार्च 2000 पासून मार्च 2019 पर्यंतची त्या ठिकाणी आपण खाजगी बँकांची प्रगती त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यानंतर शेवटचा घटक म्हणजे 3.5 भारतातील
खाजगी बँक व्यवसायासमोरील आव्हाने त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता भारतीय खाजगी बँकसमोरील जी काही आव्हाने आहेत त्या आव्हानांमध्ये अनेक घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की जसं ग्रामीण भागातील शाखा विस्तार असेल, विदेशी बँकांशी स्पर्धा असेल, बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची स्पर्धा असेल, प्राधान्यक्रम क्षेत्राला असणारा वित्तपुरवठा किंवा वाढता खर्च व घटता नफा, तसेच तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि मालमत्ता गुणवत्ता व्यवस्थापन, वित्तीय समावेशन अशा अनेक घटकांचा अभ्यास ह्या आपण भारतातील खाजगी बँकसमोरील असणाऱ्या आव्हानांमध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय असा चांगला अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला सत्र 3 शिकायला मिळणार आहेत. त्यानंतर प्रकरण 4 सार्वजनिक क्षेत्रातील बँक व्यवसाय. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक व्यवसाय म्हटल्यानंतर त्यामध्ये कोणत्या कोणत्या बँका येतात असे सर्व बँकांचा अभ्यास या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजेच त्या ठिकाणी बघा की 4.1 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची व्याख्या असेल व वैशिष्ट्ये असतील. त्यानंतर 4.2 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे वर्गीकरण. या वर्गीकरणामध्ये आपण प्रामुख्याने 4.2.1 स्टेट बँक ऑफ इंडिया, उत्क्रांती, कार्य व कामगिरी त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजेच त्या ठिकाणी स्टेट बँकेची उत्क्रांती, कार्य, संघटन, व्यवस्थापन अशा अनेक घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतर 4.2 राष्ट्रीयकृत बँका. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सामाजिक नियंत्रण, राष्ट्रीयकरणाचा अर्थ, राष्ट्रीयकरणाच्या बाजूने व विरुद्ध युक्तिवाद, राष्ट्रीयकृत बँकांचे विलिनीकरण अशा अनेक बाबींचा समावेश या तुमच्या प्रकरण 4 त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे अतिशय सोपा असा हा सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो, की यानंतर 4.2.3 प्रादेशिक ग्रामीण बँका, त्यांची उद्दिष्टे, कार्य, भांडवल, समस्या अशा अनेक बाबींचा समावेश आपण त्या ठिकाणी अभ्यास आपण 4.2.3 पाहणार आहोत. त्यानंतर 4.2.4 ती म्हणजे अग्रणी बँक योजना. अग्रणी बँक योजना अभ्यासताना आपण व्याख्या असेल, उद्दिष्टे असतील, कार्यवाही असेल, फायदे असतील किंवा तोटे वगैरे अशा सर्व गोष्टींचा अभ्यास आपण 4.2.4 या घटकात त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर 4.3 भारतातील सार्वजनिक बँकेसमोरील असणारी आव्हाने त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजेच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावरील थकबाकी असेल, असमान शाखा विस्तार असतील, सवलतीच्या दरातील कर्ज असेल, राजकीय दबाव असेल किंवा मग स्पर्धेचे आव्हान असतील, तसेच तंत्रज्ञानातील बदल असेल अशा अनेक मुद्द्यांचा अभ्यास आपण भारतातील सार्वजनिक बँकेसमोरील असणाऱ्या आव्हानांमध्ये त्या ठिकाणी आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सत्र 3 असणारा हा अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचा असून अतिशय सोपाही आहे. आपण मागील वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2019-20 बँक व्यवसायाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बँकेविषयी बरीचशी माहिती त्या ठिकाणी आपण अभ्यासक्रमातून त्या ठिकाणी मिळवली. बरंचसं आपल्याला त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी माहिती झाल्यात बँकविषयी. द्वितीय वर्षामध्ये म्हणजेच बँक व्यवसाय घेत असणाऱ्या किंवा बँकिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सत्र 3 हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय बँक प्रणाली की अतिशय सोपा असून सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेणे किंवा मग त्या ठिकाणी असणारे लेक्चर्स असतील, ऑनलाईन काही गुगल मीटद्वारे असतील, काही यूट्यूब माध्यमातून त्या ठिकाणी आपण जी काही दिलेली असतील लेक्चर्स ती त्या ठिकाणी आपण अभ्यासायची आहेत, पाहायची आहे, कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष करू नये. आणि तुमच्या सर्व जेवढे आपले विद्यार्थी असतील त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांना तसं त्या ठिकाणी सांगा, त्यांना समजून सांगा. ज्या विद्यार्थ्यांना अशी ही साधने उपलब्ध नसतील त्यांना पर्यायी काहीतरी शोधण्यास मदत करा किंवा मग त्यांना तसं काही अडचणी असतील त्या संदर्भात माझ्याशी संपर्क साधण्यास सांगा. अशा अनेक बाबी आपण ह्या वर्षी त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपला सहभाग खूप मोलाचा आहे. आपला सहभाग कायम असो अशी मी आपणाकडनं आशा व्यक्त करतो. धन्यवाद.